वेलकम स्टूडेंट इन आवर साहब काकड़े विद्यालय शव वॉज ऑनलाइन क्लास सब्जेक्ट मैथमेटिक्स स्टैंडर्ड 6। वी नाउ स्टार्टिंग द फिफ्थ चैप्टर डेसिमल फ्रैक्शंस। डेसिमल फ्रैक्शंस यामध्ये अपन डेसिमल फ्रैक्शन विषय माहिती पाहणार आहोत। तो डेसिमल फ्रैक्शन याला मराठीत अपन दशांश अपूर्णांक असे म्हणतो। मागील वर्षी दशांश अपूर्णांकाची अपन माहिती घेतलेली आहे। तो व्हाट इज मीन बाय डेसिमल फ्रैक्शन। डेसिमल फ्रैक्शनचा अर्थ काय होतो की असा फ्रैक्शन कि ज्याचा डिनॉमिनेटर जो आहे तो 10 किंवा 10 10 पटीत आहे। म्हणजे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 310 200 100 250 अपॉन 1000 असे फ्रॅक्शन की ज्यांचा डेसिमल हा 10 डिनॉमिनेटर हा 10 किंवा 10 पटीत म्हणजे 100 1000 किंवा 100000 अशा 10 पटीत आहे त्यांना आपण डेसिमल फ्रॅक्शन्स म्हणतो। तर या ठिकाणी हे डेसिमल फ्रॅक्शन्स आहेत आणि हे आपण आणखी डेसिमलच्या रूपामध्ये कसे लिहायचे दशांशाच्या रूपामध्ये कसे लिहायचे पॉईंटचा यूज करून। त्या ठिकाणी ज्याचा छेद 10 असतो याचा अर्थ ती जी प्लेस आहे युनिट नंतरची तर ती असते 10th। जशी समजा 1 आणि 2 असले या ठिकाणी 12 ही संख्या जर घेतली तर ह्या दोनची प्लेस युनिट आहे आणि त्याच्या डावीकडली प्लेस 10th आहे। तशी फ्रॅक्शनमध्ये दिलेल्या फ्रॅक्शनची जी प्लेस आहे ती त्याच्या डिनॉमिनेटरवरून ठरवतात आणि डिनॉमिनेटर 10 म्हणजे ती प्लेस जी आहे ही प्लेस असती 10th। याचा डिनॉमिनेटर 100 आहे म्हणजे याची प्लेस जी आहे 10th उजवीकडची 100th आणि ही जी 1000 या ठिकाणी छेद आहे 1000 त्यामुळं याची जी शेवटची प्लेस आहे ती असते 1000th। तर अशा पद्धतीने आपण हे डेसिमल फ्रॅक्शन्स काय आहेत ते आपल्याला माहितीच आहेत। मग हे लिहायचे कसे तर आता 3/10 हे पॉईंटच्या रूपामध्ये किंवा नंबरमध्ये कसे लिहिणार तर यामध्ये लिहिताना आपण पाहणार की या ठिकाणी 3ची प्लेस आहे 10th मग इथं युनिट राहिलेला नाही मग युनिट नाही त्यामुळे आपण त्या ठिकाणी युनिट 0 घेणार त्यानंतर डॉट देणार आणि किती 10th आहेत युनिट नंतरची प्लेस 10th म्हणून या ठिकाणी 3/10 आहे। आता या ठिकाणी 2/100 आहे म्हणजे या ठिकाणी हा जो 2 आहे त्याची प्लेस 100th आहे। मग 100th प्लेस कधी येते युनिटच्या नंतर 10th येते आणि 10th नंतर 100th प्लेस येते। मी तर युनिट तर दिलेलं नाही म्हणून युनिट नाही त्यामुळे आपण या ठिकाणी युनिट घेतला 0 त्यानंतर आपण डॉट देणार डॉट नंतरची प्लेस असते 10th तर या ठिकाणी 10th नाही म्हणून आपण या ठिकाणी इथं लिहिणार 0 आणि या ठिकाणी 2 जे आहे ते 100th आहे आणि त्यामुळे आपण तो 200th या ठिकाणी लिहिले। म्हणजे या ठिकाणी 2/100 कसे लिहिलं जाणार 0.02 म्हणजे 0 हा एकक आहे त्यानंतर डॉट नंतर हा 0 जो आहे तो दशांश आहे किंवा 10th आहे आणि हा शतांश आहे शतांश म्हणजेच 100th आहे। मग हा जो 100th किती आहे 200th आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी 2 लिहिला म्हणजे 2/100 असं लिहिले जातात 0.02 त्यानंतर 250/1000 म्हणजे या ठिकाणी जो शेवटचा अंक आहे हा 0 हा 1000th आहे त्याच्या डावीकडला मग 1000 अलीकडे 100th आहे आणि हा 2/10th आहे। तर हे कसे लिहिणार पॉईंटमध्ये तर आपण या ठिकाणी 10th आहे युनिट नाही त्यामुळे युनिटला परत आपण किती घेणार 0 युनिट युनिट नंतर आपण डॉट देणार डॉट दिल्यानंतर या ठिकाणी 10th किती आहेत 2 100th किती आहेत 5 आणि 1000th किती आहेत 0 त्यामुळे मग 250/1000 हे आपण 0.250 अशा पद्धतीनं लिहिणार। तर हे मागच्या वर्षीच आपण शिकलेलो आहोत की दिलेल्या फ्रॅक्शनचं रूपांतर डेसिमल फ्रॅक्शनमध्ये कसं लिहिलं जातं हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला एक गणित दिलेलं आहे पहा एक्झाम्पल फर्स्ट रेशमा ब्रॉट सम व्हेजिटेबल्स दे इन्क्लुडेड 3/4 किलो पोटॅटोज 1 किलो ओनियन्स 1/2 किलो कॅबेज अँड 1/4 किलो टोमॅटोज व्हॉट इज द टोटल वेट ऑफ द व्हेजिटेबल इन हर बॅग। मग रेशमा नावाच्या मुलीनं काही भाजीपाला आणलेला आहे त्यामध्ये तिनं 3/4 म्हणजे 1/2 किलो पोटॅटोज आणलेले आहेत आणि 1 किलो ओनियन्स आणलेत म्हणजे कांदे आणलेत आणि 1/2 किलो 1/2 म्हणजे 1/2 किलो
कोबी घेतला आहे आणि क्वार्टर किलो, क्वार्टर म्हणजे पाव किलो, तर ते घेतलेला आहे टोमॅटो, तर मग 1 किलो म्हणजेच 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम, हाफ किलोग्रॅम म्हणजेच 500 ग्रॅम, 3 क्वार्टर म्हणजे पाऊन किलो म्हणजेच 750 ग्रॅम, आणि क्वार्टर किलोग्रॅम म्हणजेच पाव किलो, पाव किलोलाच आपण म्हणतो 250 ग्रॅम्स. तर मग हे कशी मांडणी करणार आपण, जर ग्रॅमच्या रूपात जर केली तर पोटॅटोज पाऊन किलो होते, म्हणजे पाऊन किलो म्हणजेच किती, 750 ग्रॅम, 3 क्वार्टर किलोग्रॅम म्हणजेच 750 ग्रॅम. ओनियन 1 किलोग्रॅम होते, 1 किलोग्रॅम म्हणजेच 1000 ग्रॅम. त्यानंतर कॅबेज हाफ के जी होता, हाफ के जी म्हणजेच 500 ग्रॅम, आणि टोमॅटोज पाव के जी होते म्हणजे पाव किलोग्रॅम होते, तर मग पाव किलोग्रॅम किंवा क्वार्टर किलोग्रॅम म्हणजेच 250 ग्रॅम. तर यांची जर बेरीज केली तर पहा, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स लिहिले, तर मग या ठिकाणी ही जी बेरीज आहे ती येते टोटल वेट, ते झालं 2500 ग्रॅम. पण हे ग्रॅममध्ये उत्तर झालं, हेच उत्तर जर आपल्याला किलोग्रॅममध्ये पाहिजे असेल तर आपल्याला ते कसं काढावं लागेल, तर पोटॅटोचं आपल्याला 0.750 किलोग्रॅम लिहावे लागतील, ओनियन 1 के जी म्हणजे 1.00 किलोग्रॅम, कॅबेज 1/2 के जी म्हणजे तुम्ही पाहू शकता किलोग्रॅमचा जर रकान असतो दुकानदाराकडे जर गेले तर तो तुम्हाला 500 ग्रॅम मोजून देतो, 500 ग्रॅम म्हणजेच 0.5 किलोग्रॅम. त्यानंतर टोमॅटोज पावशेर होते म्हणजे पाव किलोग्रॅम होते, तर पाव किलोग्रॅम म्हणजेच 0.250 किलोग्रॅम, मग यांची जर बेरीज केली तर ती येईल 2.500 किलोग्रॅम, म्हणजेच ज्याला आपण 2.5 किलोग्रॅम किंवा 2 किलो आणि 500 ग्रॅम असे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच हे किलोग्रॅममध्ये लिहिलं तर असं दिसेल आणि ग्रॅममध्ये लिहिलं तर असं लिहिसेल. मग हे असं का दिसतंय पहा, तर टोटल वेट आहे 2500 ग्रॅम, 2500 ग्रॅमचं जर किलोग्रॅममध्ये रूपांतर करायचं झालं तर आपल्याला माहिती की 1 किलोग्रॅम 1 के जी यामध्ये 1000 ग्रॅम असतात, किती ग्रॅम असतात, 1000 ग्रॅम. मग 1000 ग्रॅम असतात, त्यामुळं आपल्याला किलोग्रॅममध्ये रूपांतर करताना 1000 ग्रॅमनं या ठिकाणी भागावं लागेल. मग 1000 ग्रॅमनं जर भागलं तर त्या ठिकाणी हे जे 5 0 आहे याची प्लेस 10th होईल, ह्या 0ची प्लेस 100th होईल, 100च्या अलीकडे प्लेस 10th होईल, आणि 10च्या अलीकडे प्लेस होईल युनिट. मग युनिटनंतर आपल्याला डॉट द्यावा लागेल म्हणजे डेसिमल पॉईंट द्यावा लागेल. तर 2.500 किंवा 500 किलोग्रॅम या ठिकाणी हे उत्तर आलेलं आहे, आणि 2.500 म्हणजे 2.50 म्हणजे 2.5 म्हणजेच त्या ठिकाणी वेट ऑफ व्हेजिटेबल इन रेशमास बॅग इज 2.5 के जी, 2.5 एवढं त्या ठिकाणी किलोग्रॅम वेट तिच्याकडं आहे, 2.5 किंवा इंग्रजीत आपण म्हणतो 2.5 किलोग्रॅम एवढं वजनाचा भाजीपाला तिच्या पिशवीमध्ये आहे. तर यावरचे काही उदाहरणं आपल्याला सोडवायचे आहेत, त्यासाठी आपण प्रॉब्लेम सेट 14 पाहूया. तर त्यामध्ये पहा काय दिलं आहे, इन द टेबल बिलो राईट द प्लेस व्हॅल्यू ऑफ इच डिजिट इन द नंबर 378.025. आता एक नंबर दिला आहे पहा आपल्याला 378.025, तर या नंबरच्या प्लेस आणि प्लेस व्हॅल्यू आपल्याला लिहायच्या आहेत. तर पहा 378 मध्ये हे जे 8 आहे हे 8 एकक आहेत, 7 दशक आहेत आणि 3 शतक आहेत, म्हणजे याला आपण युनिट, टेन्स आणि 100 म्हणतो. तर पहा या ठिकाणी प्लेस लिहिल्यात युनिट, टेन्स आणि 100, आणि पॉईंटच्या नंतर समजा 378 पॉईंट किती आहेत, 0.25. तर मग यामध्ये 378च्या नंतर म्हणजेच पॉईंटच्या नंतरची जी पहिली प्लेस असते ती असते 10th च्या उजवीकडली प्लेस असते 100th, आणि 100च्या उजवीकडली प्लेस असते 1000. तर ह्या प्लेस दिलेल्या आहेत, 1000च्या पुढं मग 10000th
दोन इथला फरक समजून घ्या. तर मग या ठिकाणी पहा, हंड्रेड किती आहेत, हंड्रेडची प्लेस म्हणजे शंभर, टेन्थची प्लेस म्हणजे टेन, युनिटची प्लेस म्हणजे एक, टेन्थ टेन्थ म्हणजे या ठिकाणी छेद दहा होतो, म्हणजे एकाचे दहा भाग केले त्याच्यातला एक म्हणजे टेन्थ, हंड्रेड्थ म्हणजे एकाचे शंभर भाग केले त्यातला एक म्हणजे हंड्रेड्थ, आणि थाउजंथ म्हणजे एकाचे हजार भाग केले त्याच्यातला एक म्हणजे थाउजंड. तर मग या ठिकाणी हंड्रेड्थला किती डिजिट आलेले आहेत, तीन. मग या ठिकाणी प्लेस व्हॅल्यू झाली तीन गुणिले शंभर बरोबर तीनशे. टेन्स म्हणल्यानंतर दशक, तर दशक किती आलेले आहे, सात. मग सात दशक म्हणजे दहा सात वेळेस आले तर ते होतील सेवन्टी. म्हणजे या ठिकाणी तुमचं उत्तर काय येईल, प्लेस व्हॅल्यू त्या सेवनची सेवन्टी. एट हे युनिट आहेत, मग आठ एक आठ एकक म्हणजेच आठ होतील, किंवा एट युनिट म्हणजेच एटच राहतील. त्यानंतर टेन्थला आहे झिरो, तर झिरोची जी प्लेस आहे ती प्लेस व्हॅल्यू आहे ती कायम झिरोच असते, त्यामुळे झिरो अपॉन टेन इज इक्वल टू झिरो. त्यानंतर पहा हंड्रेड्थ आहे, तर हंड्रेडच्या ठिकाणी किती आलेल्या आहेत, टू, म्हणजे ते झाले टू हंड्रेड. मग त्याची जी प्लेस व्हॅल्यू आहे ती लिहिताना आपल्याला झिरो लिहावं लागेल, झिरो युनिटसाठी. युनिटनंतर आपल्याला डॉट द्यावा लागेल. मग टेन्थ जे आहेत ते झिरो आहेत आणि हंड्रेड्थ किती आहेत, दोन. मग या टू हंड्रेडची प्लेस व्हॅल्यू येईल झिरो पॉईंट झिरो टू, आणि इथं पाच थाउजंडची प्लेस व्हॅल्यू लिहिली की फाय अपॉन वन थाउजंड, म्हणजे त्या ठिकाणी पाचची प्लेस झाली थाउजंड. तर मग युनिट प्लेसला काही नाही म्हणून झिरो डॉट डॉट. नंतर आपण टेन्थ प्लेस लिहितो दशांशाची प्लेस, तर दशांश शून्य आहेत, शतांश शून्य आहेत, आणि हजारांश किंवा सहस्त्रांश किती आहेत, पाच, म्हणजेच पाच थाउजंथ त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला हा तक्ता पूर्ण करायचा आहे, फक्त तक्ता पूर्ण करा व्यवस्थितपणे. त्यानंतर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम दिलेले आहेत की पहिल्यांदा काही बेरजा दिल्या, त्यानंतर वजाबाक्या दिलेल्या आहेत, तीन बेरजा आणि तीन वजाबाक्या, हे पण आपण मागील वर्षी पाहिलेलं आहे, फक्त या ठिकाणी उदाहरणादाखल उदाहरणं पाहूयात. तर पहा पहिलं गणित जे आहे 900 पहिल्या गणितामध्ये बेरीज आहे, तर 905.5 प्लस 27.197 हे गणित आपण घेणार आहोत. पहा 905 पहिलं बेरीज करताना अगोदर आपण संख्या व्यवस्थितपणे लिहून घेत असतो, पहिली संख्या आपण लिहूयात 905, त्यानंतर डॉट अँड 5. आता पुढच्या गणिताचं जेव्हा आपल्याला बेरीज करताना हे पुढची संख्या लिहायची तेव्हा ध्यानात ठेवायचं आहे की डॉट खालीच डॉट आला पाहिजे, म्हणजे प्लेस खाली प्लेस येतील. म्हणजे जर 27 आहेत तर 7ची प्लेस युनिट आहे, तर 7 ह्या युनिट खालीच आले पाहिजेत, आणि 2ची प्लेस टेन्स आहे, तर हे 2 ह्या 2 झिरो टेन्स खालीच आले पाहिजेत. म्हणजे अशा प्लेस खाली प्लेस लिहिल्या तरच गणित बरोबर येईल. आता 1ची प्लेस टेन्थ आहे, तर ही ह्या टेन्थ खाली आली, 5 टेन्थ खाली. मग आता इथं 9ची प्लेस हंड्रेड्थ आहे, इथं प्लेसला काहीच नाही, पण मग आपण ते पुढं लिहिणार. त्यानंतर 7ची पण प्लेस नाही वरच्या संख्येत, मग ते आपण त्याच्या पुढं लिहिणार. मग अशा पद्धतीनं आपण हे गणित लिहून घ्यायचं आहे. काय ध्यानात ठेवायचं, पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे, म्हणजेच डेसिमल पॉईंट खाली डेसिमल पॉईंट, युनिट खाली युनिट, टेन्स खाली टेन्स, हंड्रेड खाली आता काही नाही तर काही नाही, टेन्थ खाली टेन्थ, हंड्रेड्थ खाली हंड्रेड्थ, आणि थाउजंथ खाली थाउजंथ. अशा प्लेसनुसार प्लेस लिहूनच याची बेरीज केली पाहिजे. जर प्लेस खाली प्लेस घेतल्या नाही तर आपली बेरीज चुकू शकते. तर आपण आपल्या व्यवस्थितपणे प्लेस खाली प्लेस लिहिल्यात. बेरीज करताना सगळ्यात लहान्या स्थानापासून प्लेसपासून बेरजेला सुरुवात करायची असते. मग सगळ्यात लहान इथं थाउजंथ आहेत, सहस्त्रांश, तिथून आपण बेरजेला सुरुवात करू. त्या ठिकाणी आपण ज्या प्लेसला काही नाही तिथं आपण झिरो मांडून घेऊ, झिरो मांडला किंवा नाही मांडला तरी चालतो. तर झिरो प्लस 7 ॲन्सर होईल 7, 9 प्लस 0 9, 5 प्लस 1 6, आणि आता पॉईंट खाली बरोबर काय येईल, इथं पॉईंट येईल, म्हणजे पॉईंट पण लगेच मांडून घ्यायचा. 7 प्लस 5 12, सो 1 इज कॅरीड ओवर,
1 + 0 = 1, 1 + 2 = 3 या ठिकाणी हंड्रेड खाली काहीच नाही म्हणजे आपण ते झिरोज मानत असतो, 9 + 0 = 9 त्या ठिकाणी आपलं जे आन्सर आहे ते आलेलं आहे 932.697. तर अशा पद्धतीनंच तुम्हाला बेरीज करायची आहे. या ठिकाणी या ज्या बाकीच्या संख्या आहे यांचे पॉईंट खाली पॉईंटच ठेवायचं. आता 39 + 700 = 700.65 आहे. त्या ठिकाणी 39च्या पुढं काहीच नाही तर 39 असे राहतील आणि 700 जे आहेत ते तुम्हाला असे लिहून त्या पुढं पॉईंट द्यावा लागेल. आणि पॉईंट दिल्यानंतर तुम्हाला पुढं काय लिहावे लागतील, 6 आणि 5, 6, 10 आणि 100. या ठिकाणी ज्या प्लेस नाहीत म्हणजे 39च्या पुढं पॉईंट नाही म्हणजे 39.00 म्हणू शकता, म्हणजे पॉईंट खाली पॉईंट येईल. आणि मग तुम्हाला ही बेरीज करायची आहे. या ठिकाणी या तीन संख्यांची बेरीज करताना सुद्धा पॉईंट खाली पॉईंट येतील याची काळजी घ्या आणि गणित सोडवा. त्यानंतर पुढचा जो प्रश्न आहे तिसरा, तो आहे सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी करा. ते 85.96 - 2.345 ती वजाबाकी कशी करायची आपण पाहूया. तर पहा 85.96 अगोदर आपण लिहून घेणार, 85.96. आता हे मायनस करायचे, मायनस करताना मायनसचं साईन दिलंय पण टू फक्त या ठिकाणी युनिट आहेत, मग ते युनिट खाली येऊ द्या. 5 युनिट खाली 2 येतील. त्यानंतर पॉईंट खाली पॉईंट येईल. मग 3 काय आहेत, 10th. हे 4 काय आहेत, 100th. ते या 100 खाली येतील. आणि 5000th आहेत, इथं तर काय त्याला प्लेस नाही त्यामुळे आपण ते पुढं लिहिणार. अशा पद्धतीने जेव्हा आपण गणित लिहू तेव्हा ते आपल्याला बेरीज करायला सोपं जाणार आहे. मग या ठिकाणी 1000च्यावर आपण 0 मांडला. आता युनिट खाली युनिट, पॉईंट खाली पॉईंट, 10th, 100th आणि 1000. आता वजाबाकी करायची, तर शून्यातून 5 जातील का, तर नाही, तर तुम्हाला हातचा घ्यावा लागेल. तर मग इथं 100कडून हातचा जर घेतला तर इथं 5 राहतील, 0चे 10 होतील. 10 - 5 - 5 - 4 - 1, 9 - 3 - 6, पॉईंट खाली पॉईंट जायचा बरोबर. त्यानंतर 5 - 2 - 3 आणि 8 - काहीच नाही म्हणजे 0 मानायचे. 8 - 0 - 8. तर मग सो आन्सर इज 83.615 असे आपलं उत्तर आलेलं आहे. असे प्लेस खाली प्लेस मांडा आणि उत्तरं सोडा. या ठिकाणी पण पहा 632ची मांडणी कशी करणार, 632.24 असे लिहिणार. त्यानंतर 97.45 हे वजा करताना प्लेस खाली प्लेस लिहिणार, युनिट खाली 7 युनिट, टेन्स खाली 9 टेन्स, पॉईंट खाली पॉईंट. देन 410th आणि 500th. मग अशा पद्धतीने मांडणी करून तुम्हाला याची वजाबाकी करायची आहे आणि पॉईंट खालीच पॉईंट येईल याची दक्षता तुम्हाला घ्यायची आहे. हे उदाहरण तुम्ही मागच्याच वर्षी सोडलेले आहे. तर प्रॉब्लेम सेट जो आहे तुमचा, त्या प्रॉब्लेम सेटमधील 14 मधील प्रॅक्टिस सेटमधील पहिला, दुसरा आणि तिसरा प्रश्न सोडवा आणि त्याचे फोटो मला पाठवा. आजचा आता संपला आहे.